नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या जाहिरातीबाबतची माहिती पाहणार आहोत, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये ब्रीडिंग चेकर या पदाची भरती निघालेली आहे, संपूर्ण माहिती. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये ब्रीडिंग चेकर या पदाची भरती निघालेली आहे आणि याची पात्रता फक्त 10वी पास आहे. तर तुम्ही 10वी पास असाल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. पण मित्रांनो, हा अर्ज भरताना हा अर्ज कोणत्याही विद्यार्थी भरू शकतो हे पण पाहणे महत्वाचं असते. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. तर पहा, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, ठीक आहे, पदाचं नाव आहे ब्रीडिंग चेकर. रुग्णालय झोन, यामध्ये झोन दिलेले बघा, आकावटी रुग्णालय 3 जागा, यमुनानगर रुग्णालय 3 जागा, होश्री रुग्णालय 5 जागा, YCM रुग्णालय 2 जागा, सांगवी रुग्णालय 3 जागा, तालेरा रुग्णालय 4 जागा, जिजामाता रुग्णालय 3 जागा, थेरगाव रुग्णालय 2 जागा. एकूण जागा आहे 25 आणि तुमची नियुक्ती मित्रांनो मुलाखतीद्वारे होणार आहे. तर तुमची मुलाखत हे नवीन धुरगाव रुग्णालय थेरगाव या ठिकाणी होणार आहे. 24 डिसेंबरला वेळ सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत या ठिकाणी तुमची मुलाखत होणार आहे 24 डिसेंबरला. तर यासाठी जी पात्रता मागितली फक्त 10वी पास, जर तुम्ही 10वी पास असाल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. तर यासाठी जे वयोमर्यादा ते 18 ते 43 वर्षापर्यंत तुम्ही यामध्ये पाहू शकता. तर मित्रांनो, अर्ज भरण्याच्या अगोदर हे नियमावटी वाचणे खूप गरजेचं आहे, तेव्हाच तुम्ही अर्ज भरायचा. कोणते अर्ज भरताना या नियमावटी वाचणे गरजेचं असते. सदरच्या पदावरील कर्मचाऱ्यांच्या नेमणुका 29 दिवसाकरिता आहेत, त्यामुळे प्रत्येक 29 दिवसानंतर या कर्मचाऱ्याच्या सेवेमध्ये 1 दिवसाचा खंड करून त्यांना परत 29 दिवसाचे आदेश देण्यात येऊन त्यांचा एकूण सेवा कालावधी 5 महिन्याचा असेल. म्हणजे मित्रांनो, तुमची नियुक्ती फक्त 5 महिन्यासाठी त्या ठिकाणी केली जाईल. दर पदावरील कर्मचाऱ्यांना दररोज 450 प्रमाणे कामकाजाचे वेतन अदा करण्यात येईल. म्हणजे डेली वेजेसवर तुमची नियुक्ती त्या ठिकाणी केली जाईल. महिन्याचे होणार आहे 11,250. सदर पदाची मुलाखत 20 गुणाची असून त्यामध्ये उमेदवाराची निवड करताना उमेदवार 10वी पास असल्याचे 2 गुण, 12वी पास असल्यास 4 गुण, अतिरिक्त शिक्षण असल्यास 4 गुण. निवड समितीत जास्तीत जास्त 10 गुण देता येतील व मुलाखतीत 10 गुण राहील. म्हणजे तुमचं हायर एज्युकेशन असेल तुम्हाला त्या ठिकाणी मार्क जास्त मिळला जाईल आणि 10 मार्क तुमची मुलाखत घेतल्या जाईल. महत्त्वाचं बघा 12वा नंबरचं बघा, सदर पदासाठी फक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील रहिवासी असलेल्या उमेदवाराच्या अर्जाचा विचार केला जाईल. लक्षात ठेवा, जे विद्यार्थी फक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील रहिवासी असेल त्यांनाच यासाठी अप्लाय करायचं आहे, इतर विद्यार्थ्यांनी यासाठी अप्लाय करायचं नाही आहे. त्यामुळे उमेदवारांनी रहिवासी पुरावा, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड, शाळांगीत सत्यप्रत अर्जासोबत सादर करणे बंधनकारक राहील. जर तुम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका या क्षेत्रातील रहिवासी असेल तरच यासाठी अप्लाय करायचा, नाहीतर अप्लाय करायचं नाही. मित्रांनो, हा अर्ज दिलेला आहे, हा अर्ज भरून तुम्हाला दिलेल्या दिनांकावर मुलाखतीसाठी जायचं आहे. अर्जासोबत तुमचे जे डॉक्युमेंट जे आहे ते जोडायचे, ओरिजिनल डॉक्युमेंटसोबत न्यायचे आणि हिरासपती पण अर्जासोबत जोडायचे, ठीक आहे. संपूर्ण अर्ज भरायचा आणि दिलेल्या दिनांकावर दिलेल्या ठिकाणी मुलाखतीला जायचं, ठीक आहे. तर या ठिकाणी कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला पाहिजे या ठिकाणी संपूर्ण यादी दिलेली आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र, वर्षाचे फोटो, जन्मतारखेत दाखला, रहिवासी दाखला, मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड, इथे ते डॉक्युमेंट तुम्हाला अर्जासोबत नेणे गरजेचं आहे, ठीक आहे. छायांकित प्रती तुम्ही अर्जासोबत जोडायचे आणि ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहे ते जवळ ठेवायचे, ठीक आहे. 24 डिसेंबरला तुमची मुलाखत होणार आहे सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत. मुलाखतीच्या ठिकाणी 1 तास अगोदर जायचं. जर तुम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असाल तरच तुम्ही यासाठी अप्लाय करायचा, नाही तर अप्लाय करायचं नाही. जर तुम्हाला संपूर्ण PDF लागत असेल तर तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भ या टेलिग्राम पेज जॉईन करा, त्यावर तुम्हाला संपूर्ण PDF मिळून जाईल. त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज पण मिळून जाईल, संपूर्ण माहिती पण मिळून जाईल. संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचायची आणि नंतरच मुलाखतीला जायचं, ठीक आहे. मित्रांनो, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा.